साम टीव्हीची खरं तर ही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे. माणुसकीला काळीमा फासणारा घृणास्पद प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडतोय. ससूनचे डॉक्टर हे बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना चक्क रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून देत आहेत. आणि हा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये समोर आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा सगळा प्रकार उघड केला. दादासाहेब यांनी दाखल केलेला एक रुग्ण हॉस्पिटलमधून गायब झाला आणि तेव्हा त्यांना शंका आली की त्यांनी रितेश यांच्या सोबत त्यावेळी सापळा रचला. अगदी पहाटेच्या सुमारास रितेश हॉस्पिटल बाहेर आपली रिक्षा घेऊन उभे होते आणि याच वेळी ससूनचे डॉक्टर आणि त्यांच्याकडे आले असता त्यांनी एका रुग्णाला चक्क निर्जन स्थळी सोडण्यास सांगितलं. स्वतः डॉक्टर एका कर्मचाऱ्यासोबत त्यांच्या कारमधून गेले आणि रुग्णाला भर पावसात एका झाडाखाली सोडून हे डॉक्टर चक्क निघून गेले. त्यानंतर आबासाहेब आणि रितेश यांनी येरवडा पोलिसात आता गुन्हा दाखल केलाय. ससून हॉस्पिटलवरतीच की बेवारस पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी आज आमच्या 3 महिन्यानंतर यशस्वी तो ट्रॅप यशस्वी झालेला आहे. येथील जे कोणी आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत असतील त्याचबरोबर दुसरे कोणी अजून अधिकारी असतील आरोग्य सेवेतले त्या सर्वांना माझं सांगणे आणि माझं त्यांना हे की बाबा तुम्ही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहात की नाही. हे जे ससूनचे डीन आहेत जे डॉक्टर आहेत जे अधिकारी आहेत यांच्या ज्या डॉक्टरांनी याला इथं सोडले त्या डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. दरम्यान ससून मध्ये घडणारा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. यापूर्वी सुद्धा ससून रुग्णालयामध्ये अनेक गैरकारभार घडले होते आणि त्यामुळे ससून रुग्णालयात चर्चेत आलं होतं. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सगळे ससून रुग्णालयाचे प्रताप. ललित पाटील अंमली पदार्थ तस्करी प्रकरण सुद्धा ससून रुग्णालयातच घडलं. पोर्श ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने सुद्धा ससून रुग्णालयातच बदलण्यात आले. याशिवाय नववर्षाच्या स्वागतासाठी निवासी डॉक्टरांची ओली पार्टी सुद्धा इथेच झाली. यासोबतच आयसीयू मध्ये उंदीर चावल्यामुळे इथे रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत. रवींद्र सर, आपण पाहतोय अतिशय घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार ससून रुग्णालयातला समोर आलेला आहे. बारंबार तुम्ही सुद्धा या संदर्भातले आरोप केले होते, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? याच्यामध्ये आपण बघितलं तर ही पद्धत ही जुनी सवय आहे ससून मधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना डॉक्टरांना. अनेक पेशंटला रस्त्यावर आणून सोडायचं, तिथलं नाही रस्त्यावर नाही दिसलं तर आजूबाजूला पेशंटला नेऊन सोडायची, जुनी पद्धत आहे. आम्ही बरेच वेळा त्याच्याबद्दल डीनशी यांची पूर्वी चर्चा केली होती आणि याला सर्वस्वी जबाबदार त्या खात्याचे मंत्री आहेत आणि करोडो रुपयाचं बजेट त्या ससूनमध्ये काढतायत आणि पूर्णपणे पेशंटला कुठली सोय नसते, औषधं नसतात, गोळ्या नसतात आणि पेशंटवर इतका भार टाकतात की पेशंट मग दुसरा प्रायव्हेट दवाखाना त्यांना परवडतो अशा लोकांची धारणा झाली आणि ससूनमध्ये उपचार चांगले होत नाही ही लोकांची मानसिकता झाली. एकंदर पेशंट ससूनला टाकला तर तो म्हणतो मला घरी मरू द्या पण ससून मध्ये नेऊ नका, इतकी ससूनची लोकांना भीती वाटते आणि सिस्टीम जबाबदार आहे. अगदी रवींद्र सर, यानंतर तुमची भूमिका काय काय असेल, तुम्ही काय पावलं उचलणार आहात या संदर्भात? याच्यामध्ये मी आता आज मी काल वर्तमानपत्राने चॅनलमधनं ही बातमी ऐकली. मी संबंधित आजच त्या डीनशी बोलणार आहे जाऊन आणि त्याचे डॉक्टर आणि आणि पेशंटच्या नातेवाईकांच्या उद्देश करतात की ससून मध्ये पहिल्यापासून पण आता आम्ही याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही त्यांना दुरुस्त करायचं काम आता आपल्याला त्याची गरज आहे हे सगळं आणि याच्यात खात्याच्या मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. खात्या हे काही एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही, हे सिस्टीमचं काम आहे आणि हे पैसे जातात कुठं आणि लोकांना सेवा का मिळत नाही. आणि याच्यावर मागच्या आठवड्यामध्ये मी सामाजिक जागा आहेत समाज ज्या समाज लोकांशी कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या मधल्या ज्या जागा भरलेल्या नाहीत त्या भरल्या की अजून लोकांना मदत होईल आणि त्याच्यामध्ये लोक सक्षम नाहीत असे बेवार जी लोक असतात त्यांना स्पेशल एखादी टीम करून त्याच्यामधनं त्याला मदत झाली पाहिजे असं आम्ही वारंवार बोलतोय.
नक्कीच धन्यवाद रवींद्र धंगेकर सर साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्या सोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा फोनलाईन वरून आहेत. सुषमा ताई, आपण पाहतोय अतिशय घृणास्पद आणि तितकाच माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार पुन्हा एकदा ससून रुग्णालयातच घडलाय. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या या सगळ्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? ससून मधल्या दर 8 दिवसाला 15 दिवसाला अशा अत्यंत निंदनीय प्रकार समोर येतात. या सगळ्या गोष्टींच्या साठी शासनाने सुद्धा, म्हणजे आम्ही तर काम करतच असतो, परंतु शासनाने सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे की ससून आणि ससून सारखी जी राज्यातली हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत अवनत गटातील लोकही जे उपचारासाठी येतात, या लोकांना सेवा सुविधा मिळाव्यात आणि यांचे हाल होऊ नयेत आणि यांना योग्य ते उपचार मिळावे यासाठी म्हणून असे जे सगळे राज्यातल्या हॉस्पिटल आहेत, या हॉस्पिटलचं प्रशासन व्यवस्था सुधारण्यासाठी काही गाईडलाईन आता सरकारने ठरवण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळेला अशा हॉस्पिटल मधून येणारं जेवण असेल, उपचार असेल, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील, या पोहोचतच नाही त्या रुग्णांपर्यंत. अगदी नक्कीच धन्यवाद सुषमाजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.